मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं ओ विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात दोन हजार बावीसपासून लागू करण्यात येणार आहे त्या धोरणानुसारच शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडल्यास शिक्षक भरतीमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणी झाल्याबरोबर शिक्षक भरतीसुद्धा होणार हे काही निश्चित नाही परंतु नंतरच्या शिक्षक भरतीला नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कसोट्या लावल्यास शिक्षक भरती प्रक्रियेत कोणकोणते बदल होणार आहेत घेऊया सविस्तर जाणून प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक डी एड बी एड धारकासाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका प्रस्तुत धोरणानुसार शिक्षक भरती झाल्यास आपल्या सर्वांसाठी एक मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे शिक्षणसेवक पद्धती नसणार नियुक्त होणारे सर्व शिक्षक हे कायमस्वरूपी शिक्षक असणार आहेत सध्या शिक्षण सेवकांची जी तारांबळ उडत आहे आर्थिक चणचण जाणवत आहे घर खर्च सा भागविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ती तुम्हाला करावी लागणार नाही या धोरणाचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे अर्थातच आपल्याला आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यातच सेवा देण्याची संधी प्राप्त होणार आहे ग्रामीण भागात काम करण्यासाठी अर्थातच आपली सेवा देण्यासाठी शिक्षकांना आर्थिक प्रोत्साहनसुद्धा दिलं जाणार आहे स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतरचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षकांची सेवा ही निश्चित असणार आहे म्हणजेच सेवेची कालमर्यादा निश्चित असेल उदाहरणार्थ पस्तीस वर्षे तीस वर्षे पंचवीस वर्षे आणि बदल्या ह्या पारदर्शक पद्धतीने सोबतच नियमानुसार होणार आहेत यामध्ये काळा बाजार चालणार नाही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे फायदे असले तरीही डी एड बी एड धारकांच्या अडचणी थोड्या प्रमाणात वाढणार आहेत यामधील पहिली अडचण म्हणजे शिक्षक व्हायचे तर अगोदर उमेदवार हा टी ई टी उत्तीर्णच लागणार आहे तेही एक ते पाचसाठी पेपर क्रमांक एक व सहा ते आठसाठी पेपर क्रमांक दोन ग्रॅज्युएट आहे डी एड आहे आणि पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण आहे तर सहा ते आठवर यापुढे चालणार नाही त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे या धोरणानुसार शिक्षक भरतीसाठी मुलाखत आणि पाठ निरीक्षणसुद्धा होणार आहे एवढ्या पात्रता सिद्ध करूनही इथे काही उमेदवार अडकू शकतात कारण या स्तरावर आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही सर्व पात्रता सिद्ध करूनही मुलाखत आणि पाठ निरीक्षणाचा टप्पा हे जरा अतिच होत आहे त्यामुळे हा टप्पा कमी केला तर बरं होईल एवढे दोष सोडले तर शिक्षक भरतीसाठी नव शैक्षणिक धोरण हे एक आदर्श धोरण आहे कारण यानुसार पूर्णत संगणकीकृत पारदर्शक पद्धतीने कडक व नियमबद्ध प्रक्रियेतून शिक्षक भरती होणार आहे मित्रांनो आपल्यालासुद्धा या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सोबत चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद